मुठभर मावळे घेऊन एक सच्चा शिवसैनिक भगव्या विचारांनी पुढे जातो तेव्हा माणसं आपोआपच जोडली जातात. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद, भगव्याची साथ सहजच मिळत जाते. कधी हातात नांगर उचलून झोकून द्यावं लागतं, संघर्ष करावा लागतो, तर कधी झगडावं लागतं. असं असलं तरीही बाळ गोपाळात हेच कणखर व्यक्तिमत्व मृदू होऊन जातं. रवींद्र राजाराम पाटील, कल्याण उपशहर प्रमुख. नावाप्रमाणे सूर्या इतके तेजस्वी कार्य. 2010 साली नगरसेवक. 2012 साली सभागृह नेता. 2014 साली गटनेता. संपूर्ण महाराष्ट्रात निरीक्षक म्हणून कामगिरी. रवींद्र राजाराम पाटील यांच्या कामगिरीचा आलेख सतत उंचावतच गेला. न म्हणजे नळ, ग म्हणजे गटार, र म्हणजे रस्ता. एवढ्या साध्या पण महत्वाच्या व्याख्येला जाणणारा कर्तव्यदक्ष नेता रवी पाटील. स्त्री शक्तीचा सन्मान असो की कर्तबगारांचा बहुमान, विचारांचे सोने असो की भगव्या वैभवाची पाने, जपलंय त्यांनी सर्व काही. ज्याच्या विचारात प्रगती आहे, ज्याच्या वागण्यात सच्चाई आहे, असं कणखर नेतृत्व. बिर्ला कॉलेज प्रभागातील रस्त्याचं डांबरीकरण, विद्यार्थ्यांना मोफत शालेय वस्तूचं वाटप, महिलांसाठी पैठणी स्पर्धा, चाळकऱ्यांना न्याय, आधार कार्ड, पॅन कार्ड यासारखी शिबिरं, वृक्षारोपण, विभागातील विकास कामांचे भूमिपूजन, विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी उपोषण, असे एक ना अनेक प्रश्न रवी पाटील यांनी मार्गी लावले. सामाजिक एकता जपण्यासाठी, वाढवण्यासाठी शिवजयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. नागरिकांच्या कल्याणकारी आरोग्यासाठी धर्मवीर आनंदिगे उद्यान व ध्यान केंद्राची उभारणी केली. साई भक्तांसाठी भव्य भंडाऱ्याचे आयोजन केले. त्यासाठी साई सेवा संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. अशा या कणखर, कर्तव्यदक्ष, समाजप्रिय लोकनेत्याला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.